भारी बारिश की शुरुआत के साथ ही महामारी के रुग्णों की संख्या में वृद्धि हुई है। निजी और सरकारी अस्पतालों में भी भीड़ भाड़ है, इसीलिए सर्दी, खांसी, बुखार जैसे कोई भी लक्षण पाए जाने पर नागरिकों को तुरंत नजदीकी अस्पताल में संपर्क करना चाहिए, खुद को जांचना चाहिए। ऐसी जिला मलेरिया अधिकारी SB चौहान ने नागरिकों को अपील की है। नमस्कार, मैं जिल्हा अधिकारी बुलढाणा। सध्या बुलढाण्यात आणि इतरत्र पावसाची एक झडी लागलेली दिसते आणि डासांसाठी एक पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे। त्याच्यामुळे डासांची घनता वाढते आणि जागोजागी डबके साचून त्याच्यामध्ये डासांच्या अळ्या आणि डास निर्मिती होत आहे। ते डासांची घनता वाढल्यामुळं त्यांच्या मार्फत जे पसरणारे रोग आहे त्यांचीसुद्धा वाढण्याची शक्यता आहे, म्हणजे डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया यांसारखे आजारसुद्धा वाढू शकतात। सध्या कार्यक्षेत्रातून माहिती घेतल्यानंतर असं जाणवलं की जरा जास्तीत जास्त व्हायरल फीवरचे पेशंट त्याच्यामध्ये दिसून येतात। नागरिकांनी तेवढं काही घाबरण्याची आवश्यकता नाही आहे, तरीसुद्धा आपण एक काळजी म्हणून आपल्या परिसरातली स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता जर ठेवली तर आपण निश्चितच हे रोग आपण कमी करू शकतो। आता परिसर स्वच्छतेमध्ये आपण आपल्या परिसरातली जी काही डबकी असतील ती बुजवायची आहेत, नाल्या ज्या आहेत त्या वाहत्या करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून मग त्याच्यामध्ये डासोत्पत्ती होणार नाही। तसंच घरातील अडगळींच्या वस्तू असतील त्या नष्ट करा। घरातील पाण्यासाठी आठवड्यातून एकदा बघा, त्याच्यामध्ये जर डासांची उत्पत्ती होत असेल तर ते कोरडी करून घ्या। आणि सगळ्यांनी मिळून म्हणजे वैयक्तिक त्यांनी आणि परिसरातील सगळ्यांनी असं जर आपण एक दिवस कोरडा दिवस पाळला तर आपण निश्चितच त्याच्यावर मात करू शकतो आणि हे सगळे आजार जे आहे ते आपल्या नियंत्रणात राहू शकतात।